कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी स्वागत केलं. त्यानंतर भाजपाचे नेते मंडळी रांगेत हातात गुलाब पुष्प घेऊन थांबले होते. यामध्ये ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, प्रदेश नेते शहाजी पवार, धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष चेतन केदार, प्रणव परिचारक यांच्यासह भाजपाचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.